नमस्कार. बी सी एन न्यूजच्या खात मुलाखती ह्या प्रोग्राममध्ये मी रिषा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत आहे चिल्हाजात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार सर. नमस्कार सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या खास मुलाखतीमध्ये. आणि आज आपण सरांसोबत कास्ट व्हॅलिडिटी ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहे. पण त्याआधी माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की कास्ट सर्टिफिकेट हे कुठे काढलं जातं? जात प्रमाणपत्र कुठे काढायचा हा जो एक पहिला प्रश्न आहे हा अतिशय चांगला प्रश्न आहे. अनेक लोकांना हा पहिला प्रश्नच लक्षात येत नाही आणि काहीतरी गैरमार्गाला ते लागतात. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी एक शासनाने प्रत्येक जातीप्रवर्गाअंतर्गत एक मानव दिनांक निश्चित केलेला आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये डिमडेट म्हणू शकतो. तर ती जी डिमडेट आहेत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती असला SC आणि ST मधला तर त्याला 1950 आहेत. 1 सप्टेंबर 1950 जो जिथे राहत होता तो अर्जदार तर 1950 नसेल, पण त्याचे वाडवडील, त्याचे आजोबा पंजोबा ज्या ठिकाणी त्याचा कायम रहिवास होता त्या ठिकाणी त्यांनी काढायला पाहिजे 1950 SC आणि ST करता. त्याच्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्याकरता 1961 जी मानव दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे. तर 1961 त्यांचे वाडवडील, आजोबा पंजोबा ज्या ठिकाणी राहत होते त्या आणि त्या ठिकाणी त्यांचा सर्वसाधारण रहिवास होता त्या ठिकाणी त्यांनी काढायला पाहिजेत. आणि मग राहिलेलं आहे OBC, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग. त्या व्यक्तींनी 13 ऑक्टोबर 1967 त्याचे वडील पंजोबा ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी काढावे, म्हणजे त्या ठिकाणचा त्याचा सर्वसाधारण रहिवास असायला पाहिजेत. समजा ते नोकरीनिमित्त गेले, शिक्षण घेतलं किंवा कोणाला जेल झाला असेल, नोकरी शिक्षण आणि जेल यानिमित्त जर त्याचा अधिवास असेल या मानव दिनांकाला तिथे, तर त्याला तो प्रमाणपत्र नाही भेटणार. परंतु कायमस्वरूपी जर रहिवास असेल त्याचा त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्याला जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक अर्जदाराने या ठिकाणी, प्रत्येक विद्यार्थी असो किंवा कोणीही व्यक्ती असो, त्यांनी जातीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढायला पाहिजे ज्या ठिकाणी त्याच्या वाडवडील, आजोबा पंजोबा यांचा मानव दिनांकापूर्वी अधिवास होता आणि तो कायमस्वरूपी अधिवास होता, सर्वसाधारण रहिवास होता. म्हणजे मूळचं जेव्हा विचारलं जातं आपण कुठले मूळचे, तर ज्या ठिकाणी त्यांचं मूळचं रहिवास होतं त्या गावाला, त्या गावाअंतर्गत जी तहसील असेल त्या उपविभागीय अधिकाऱ्याकडून त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. बऱ्याचदा याच्यामध्ये अशी अडचण होतं की मागील 25 वर्षापासून लोक नागपूरला राहतात, 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली किंवा आजूबाजूचे जिल्हे किंवा आजूबाजूच्या राज्यातून आलेले व्यक्ती, आणि त्यांच्याकडे काही शिक्षणाचे पुरावे आहेत परंतु मानव दिनांकाचे पुरावे नसतात, तर अशावेळेस ते लोक गैरमार्गाचा वापर करून मानव दिनांकाचे पुरावे इथले मिळवतात आणि ते इथे जातीचे प्रमाणपत्र काढतात. ते अतिशय चुकीचं आहे. जे व्यक्ती ज्या जिल्ह्यातील मानव दिनांकापूर्वीचे रहिवासी असेल त्या ठिकाणून त्यांनी आपल्या जातीचे प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे. मुळात या संदर्भात तुम्ही सर्व काही सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट कुठून काढलं पाहिजे आणि कोणती गोष्ट इनव्हॅलिड असते कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या दरम्यान. तर मला एक अजून प्रश्न आला की बा, कास्ट सर्टिफिकेट काढणं मुळात विद्यार्थी किंवा सर्वांनाच गरजेचं असते, पण खूप लोकांना हे माहिती नाही राहत की कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या वेळेस डॉक्युमेंट्स कोणते गरजेचे आहे, तर याबद्दल मला तुमच्याकडून माहिती करून घ्यायची आहे. जात प्रमाणपत्र काढताना जे मुळात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट असतात, ज्याचं जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तो जर अर्जदार शिक्षित असेल तर, समजून चला कधी कधी एखाद्या अशिक्षित व्यक्तीला पण गरज पडतो, तर अशिक्षित व्यक्ती असेल तर त्याने त्याचं शपथपत्र द्यायचं, त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, हे दोन कागदपत्रं झाली, आणि मानव दिनांकाचा पुरावा द्यावा लागतो. आता मानव दिनांकाचा पुरावा याच्यामध्ये मी मग सांगितलं की अनुसूचित जाती असेल तर 1950, OBC असेल तर 1967 आणि VJNT असेल तर 1961 मानव दिनांकाचा पुरावा असायला पाहिजे, ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं, ज्या कागदावर त्याची जात नमूद होती. आता हे जर समजा देताना त्याच्याकडे बऱ्याच लोकांकडे हे पुरावे पण नसतात आपल्याकडे, तर जर पुरावे नसेल तर त्यांनी त्यावेळेस एक शपथपत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडे हे पुरावे नाही आहेत. म्हणजे जे सक्षम प्राधिकारी आहे जात प्रमाणपत्र देणारे, ते त्याबाबतीत गृह चौकशी करून त्याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे त्याच्याकडे पुरावे नाही आहे म्हणून जातीचे प्रमाणपत्र भेटणार नाही असं नाही आहे, तर त्याला त्याबाबतचं एक शपथपत्र द्यावे. त्यानंतर तो त्या भागातला रहिवासी आहे, स्थानिक रहिवासी आहे, त्यामुळे त्याने त्याच्याकडे असलेलं इलेक्ट्रिक बिल असेल जुनं, आता सर्वांकडे आधार कार्ड आहे, किंवा जुनं एखादी विक्रीपत्र असतं ज्याच्यावर घर खरेदी केलं असेल त्याचं विक्रीपत्र असतं, किंवा टॅक्स असेसमेंट कॉपी असतं जे मूल्य कर निर्धारण करतात, किंवा जन्मनोंद दाखला असतो,
जुन्या अशा शेती असेल तर शेतीचे भरपूर पुरावे, अधिकार अभिलेख आहेत, पीवन आहे, जमीन बंदोबस्त मिसल आहेत, नक्षा नमुना आहेत, फेरफार नस्ती आहेत, असे अनेक विविध कागद असतात ज्याच्यामध्ये आजोबा पंजोबांचे नावाची नोंद असतात, आणि जुन्या कागदामध्ये जातीची सुद्धा नोंद होती, ते कागद सुद्धा लावले तरी चालतात. डॉक्युमेंट्स कोणचे रिक्वायर्ड असतात ह्याबद्दल तुम्ही सांगितलं. त्यानंतर बरेच विद्यार्थी किंवा बरेच लोक असे असतात मुळात जे लोक कास्ट सर्टिफिकेट काढून टाकतात, पण त्यानंतर त्यांना माहितीच नसते की बा कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा कळायला हवी आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगू. हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि मुख्यतः मी हीच महत्त्वाची माहिती आहे. काय होतं, जात प्रमाणपत्र विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये असेल, शाळांमध्ये कॅम्प लागतात वेगवेगळ्या याच्यामध्ये आणि तिथे काढतात, त्याच्यानंतर अनेक नागरिक जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा काढतात. परंतु काय होतं, जात वैधता प्रमाणपत्र काढण्याची प्रत्येकाला काही गरज भासत नाही, आणि मुख्यतः ही गरज जेव्हा 12वीचा रिझल्ट लागतो आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या अभ्यासक्रमाच्या वेळेस त्या सी ई टी परीक्षा आपण देतो, त्याच्यानंतर जो प्रवेश होतो आरक्षणाअंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या जात वैधता प्रमाणपत्र लागतं. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे जातीचे प्रवर्ग आहेत, जातीचे प्रवर्ग म्हणजे सामाजिक प्रवर्ग केले आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती असे आपल्याकडे एकंदरीत सामाजिक प्रवर्ग आहे. या प्रत्येक प्रवर्गाला आरक्षण निश्चित केलेलं आहे शैक्षणिक संस्थांमध्ये, आणि त्या आरक्षणाअंतर्गत जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल गुणवत्तेच्या आधारे आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे, तर त्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र हे गरजेचं असतं. त्यामुळे जे विद्यार्थी 12वी सायन्समध्ये असतात, विज्ञान शाखेत शिकत असतात, त्यांनी त्यांचे 12वीचे अर्ज आमच्याकडे, आता समजून चला 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू आहे, तर या वर्षीच्या डिसेंबर शेवटपर्यंत त्यांनी आमच्याकडे अर्ज सादर करायला पाहिजे. आणि त्यांनी आमच्याकडे डिसेंबरपर्यंत अर्ज सादर केला की समितीला जवळजवळ 3 ते 5 महिन्याची मुदत असतात त्याच्या प्रकरणावर निर्णय द्यायला. त्यापर्यंत आम्ही त्या प्रकरणावर निर्णय देतो आणि तो जो सी ई टीला बसतो किंवा ज्या ठिकाणी तो प्रवेश घेतो तो प्रवेश त्याला आरक्षणाअंतर्गत निश्चित होतो. परंतु बरेचदा अर्जदार आजकाल असं निदर्शनास येतं की आमच्याकडे अतिशय वेळेवर अर्ज सादर करतात, म्हणजे आजही मी आता जर कार्यालयातून आलो, माझ्याकडे काल 75 अर्ज आले होते, आजही जवळपास 60-70 लोक दिवसभरामध्ये येणार, म्हणजे आता 12वीचा निकाल लागले आहेत, म्हणजे निकाल लागून गेला असं समजा, थोडंफार करोनामुळे मागे पुढे होत आहे तो, परंतु निकाल लागला, प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, तरी लोक अर्ज टाकायचे आहेत. आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही अर्ज घेतलेत, ज्यावेळेस अर्ज दिले, आणि अनेकदा वृत्तपत्राच्या माध्यमातून पण आम्ही सांगतो की मुदतीत अर्ज सादर करावेत. जे विद्यार्थी 12वी सायन्समध्ये आहेत त्यांनी प्राधान्याने त्यांचे अर्ज त्या शैक्षणिक 12वीत असताना त्या डिसेंब त्या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत टाकायला पाहिजे. शाळेचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी त्याबाबत नोंद घ्यायला पाहिजेत, आणि विद्यार्थ्यांचे पालक ज्यांना त्याच्यात आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा ते अर्ज डिसेंबरपर्यंत टाकायचे. आणि आजही ज्यांचा 12वीचा निकाल लागला, जे सी ई टीला बसलेले आहे, नीटला बसलेले आहे, JEE ला बसलेले आहेत, आणि ज्यांनी अद्यापही अर्ज टाकलेले नाही, म्हणजे आजसुद्धा माझ्याकडे 70-75 अर्ज येणार, उद्यासुद्धा येणार, परवासुद्धा येणार, त्यांनीसुद्धा तात्काळ ते अर्ज आमच्या कार्यालयात जमा करावे, म्हणजे जेव्हा केव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस त्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस त्यांना वैधता प्रमाणपत्र देता येईल. नाहीतर काय होतं, अर्ज आमच्याकडे सादर होतो आणि अर्जासोबत कागदपत्र नसेल, पुरावे नसेल किंवा चुकीचे पुरावे असेल आणि अर्ध अवैध ठरत असेल तर त्याला जो भेटलेला प्रवेश आहे ते सुद्धा रद्द होतो. ज्या प्रकारे आपण सांगितलं की विद्यार्थी जे आहे ते वेळेवर अर्ज दाखल करतात कास्ट व्हॅलिडिटीचा, आणि त्याच टाइमला ते मुळात गोंधळून जातात की बा आता कसं करायचं, कोणतं डॉक्युमेंट करायचं, खूप हजल होऊन जाते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की बा कोणते डॉक्युमेंट्स घेतले पाहिजे, कोणते गरजेचे आहे आणि कोणते नाही आहे? जे शैक्षणिक प्रयोजनासाठी अर्ज सादर करायचे आता ज्या विद्यार्थ्यांना, त्यांनी आमच्याकडे अर्ज सादर करताना एक पार्टी म्हणून वेबसाईट आहे, BERTA BARTY, गुगलवर गेलं तर आपल्याला मिळेल, आणि तिथे CCVIS एक लिंक आहे, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी आपली पहिले नोंदणी करायला पाहिजेत. ईमेल बेस्ड नोंदणी आहेत, मोबाईल बेस्ड, त्याच्यावर तुम्हाला एक पासवर्ड येतो आणि त्या अनुषंगाने सर्व कागदपत्र भरायला पाहिजे. याच्यामध्ये कागदपत्र भरताना आपण कुठली कागदपत्र द्यायला पाहिजेत, तर पहिला मुद्दा असा आहे, कागदपत्र देताना अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, तो 10वी पास झाला असेल त्यावेळी तर त्याच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असतो, किंवा 12वी पास झाला तर त्याचं ते असेल, 10वी किंवा 12वी यापैकी जे कोणतं असेल ते त्यांनी जोडावं, त्यापैकी दोन्हापैकी एकही नसेल तर त्यांनी शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्याकडे असायला पाहिजेत. वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला झाल्यानंतर आजोबा शिकले असेल तर आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबा पंजोबा शेतीविषयक इतर पुरावे असेल तर तेसुद्धा त्यांनी जोडावेत. आणि या व्यतिरिक्त दोन एक अधिकृत केलेले शपथपत्र जोडणे गरजेचे आहे. एक शपथपत्र 3 असतं आणि एक 17 असतं. 17 वंशावळ असतात, म्हणजे तुमची फॅमिली ट्री कशा पद्धतीची होती, पंजोबा आजोबा यांची नावं असतात, ती त्याच्यामध्ये लिहावयाची असतात. आणि 3
तुम्ही जोडलेली कागदपत्रे खरे आहेत अशा पद्धतीचं एक शपथपत्र असतं. मी ज्यासोबत ती कागदपत्रे जोडत आहे ती खरी आहेत. हे शपथपत्र जोडताना कुठल्याही प्रकारचा मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प पेपर घेण्याची गरज नाही आहे. ते कोड्या कागदावर लिहिलं तरी चालतं, फक्त ते नोंदणीकृत शपथपत्र असावे. बऱ्याचदा पालक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 200 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतात आणि आमच्या कार्यालयात सादर करतात. विनाकारण हा आर्थिक भूदंड पडतो. त्याची सर्व पालकांनी शाळांनी नोंद घ्यावी की आपण जो स्टॅम्प पेपर लागतात 2 स्टॅम्प पेपर, ते स्टॅम्प पेपरवर न घेता कोड्या कागदावर ते फक्त लिहावेत जे काही माहिती आहे ती, आणि ते नोंदणीकृत करावेत. म्हणजे जे सुविधा शाखा असेल किंवा नोटरी असते यांच्याकडून ते नोंदणीकृत करून फक्त प्रस्तावासोबत सादर करावे. हे वेबसाईटवर आपण सादर करण्यापूर्वी वेबसाईटवर आपण आपली रजिस्ट्रेशन नोंदणी केली त्या ठिकाणी करताना मूळ जातीचे प्रमाणपत्र माहिती भरल्यानंतर मूळ जातीचे प्रमाणपत्र अपलोड करावेत. त्या प्रत्येक अर्जासोबत फॉर्म नंबर 15 असतो, तो बोनाफाईड असतो. ते शाळेचे प्राचार्याची त्याच्यावर स्वाक्षरी गरजेची असतं. त्याचं प्रिंटआउट काढून त्याच्यावर आपण त्यांची स्वाक्षरी घ्यायला पाहिजे आणि तोसुद्धा तिथे अपलोड करायला पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र मूळ अपलोड करावे. त्याच्यानंतर इतर जी कागदपत्रं सांगितली, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, हे आनुषंगिक इतर जी काही पुरावे असेल मानवी दिनांकाची तीसुद्धा आपण तिथे सादर करावी. शक्यतोवर ही पुरावे सादर करताना ओरिजिनल आपण अपलोड करावी, म्हणजे ती तपासणी करताना व निर्णय घेताना आम्हाला थोडं सोपी जातं. यानंतर त्याच्यासोबत 2 शपथपत्रं सांगितली होती मी तुम्हाला, 3 आणि 17, ते सुद्धा आपण तिथे मूळ ते स्कॅन करून अपलोड करावी. आणि त्याचबरोबर तिथे फीसुद्धा भरण्याचा एक ऑप्शन आहे, तो ऑनलाईनच तिथे फी भरायची आहे. अर्जदार विद्यार्थी असेल तर 100 रुपये शुल्क आहे, 100 रुपये शुल्क भरायचं, त्याचे एक प्रिंटआउट काढायचं आणि या सर्व कागदपत्राची प्रिंटआउट 1 महिन्याच्या आत कार्यालयात जमा करून द्यायची आहे. परंतु आता जे 12वी पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना तात्काळ गरज असल्यामुळे त्यांनी आपला अर्ज भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर कार्यालयामध्ये जमा करायचा. तिथे आम्ही एक टोकन सिस्टीम आहे, टोकन अलॉट करतो आणि त्याच्यानंतर सिक्वेन्सनुसार आम्ही त्यांचे अर्ज अपलोड करताना कागदपत्र वेगळे अपलोड केले जातात आणि आम्हाला कार्यालयात देताना वेगळे दिले जातात. असं शक्यतोवर करू नये. जी कागदपत्रं अपलोड केलेली आहेत तीच कागदपत्रे द्यावीत. कार्यालयात कागदपत्रं देताना ती साक्षांकित करून द्यावीत आणि मूळ शपथपत्र द्यावेत. जातीचे प्रमाणपत्र मूळ नाही दिले तरी चालेल, त्याची साक्षांकित प्रत द्यावी. पण गरज पडली तर आम्ही ती मागतो, त्यावेळेस त्यांनी ती मूळ जातीचे प्रमाणपत्र कार्यालयात जमा करावेत. या कागदपत्राव्यतिरिक्त आहे, समजा रक्तनात्यामधील वैधता प्रमाणपत्र असेल, भावाला दिलेले आहे, बहिणीला वैधता प्रमाणपत्र दिले आहे, त्याचीसुद्धा आपणाकडे प्रत असेल, काकाला दिलेले आहे, आत्याला दिलेले आहे, तेसुद्धा आपण ती अपलोड करायला पाहिजे आणि त्याचीसुद्धा प्रत कार्यालयाला प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. आपण ह्या सर्व इतकी जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगितली. त्यानंतर अजून एक प्रश्न निर्माण झाला की हे जेव्हा स्टुडंट्स भरत असतात, विद्यार्थी जेव्हा फॉर्म अर्ज वगैरे देत असतात, त्या टाइमला त्यांना खूप लोक जे असतात ते चुकीचं गाईड करतात. त्यांना म्हणतात की हे पण गरजेचं आहे, हे पण गरजेचं आहे. तर अशी खूप खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या त्यांना काळजी घेतली पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी. तर याबद्दल तुम्ही काय सांगा की कशा प्रकारे कोणती काळजी घेतली पाहिजे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय सांगाल तुम्ही? ह्याच्यामध्ये अर्जदारांनी जी काळजी घ्यायची ते जातीचं प्रमाणपत्र प्राप्त करण्यापासूनच घ्यायची आहे. काय होतं, आपण जे जातीचं प्रमाणपत्र प्राप्त करतो ते आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार असायला पाहिजेत. माझं नाव सुरेंद्र वामनराव पवार आहे असंच आहे. आता माझं नाव सुरेंद्र वामनराव पवार असंच माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये लिहिलेलं असेल, जे स्पेलिंग लिहिलेलं आहे ते स्पेलिंग माझ्या जातीच्या दाखल्यामध्ये लिहिलेलं असायला पाहिजे. सुरेंद्रचं स्पेलिंग जर चुकीचं लिहिलं तर ते जातीचं प्रमाणपत्र चुकीचं होईल. त्याच्यामुळे आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर काय स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग आपल्या जातीच्या प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आलेलं आहे किंवा नाही हे जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यापूर्वी अर्जदारांनी त्या अर्जात माहिती भरताना बघून घ्यावी. आणि इनकेस ती माहिती प्राप्त जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जर लक्षात आलं तर तो बदल करून घ्यावा. त्याच्यानंतर तिथे एक दुसरा मुद्दा असतो की जातीचं प्रमाणपत्र जात एक जात झाली, आपलं नाव झालं, त्याच्यानंतर जात असतं, ते जातीचं जे स्पेलिंग आहे ते बरोबर लिहिलेलं आहे की नाही. त्याच्यानंतर जातीला क्रमांक असतो, प्रत्येक जातीला काही क्रमांक दिलेले असतात, तो क्रमांक लिहिलेला आहे किंवा नाही. आणि त्या जातीचा प्रवर्ग जो असतो, प्रत्येक जातीला प्रवर्ग सांगितले, SC ST OBC UGNT SBC, तो प्रवर्ग बरोबर आहे किंवा नाही, हे 4 ते 5 गोष्टी आपण तिथे बघाव्या. त्यानंतर प्रत्येक जातीच्या प्रमाणपत्रावर एक रेवणी क्रमांक असतो, तो रेवणी क्रमांक टाकलेला आहे किंवा नाहीत. कारण आमच्याकडे जे काही दाखले येते त्याच्यामध्ये अशा गोष्टी असतात, मग अर्जदाराला विनाकारण परत आमच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जावं लागतं. म्हणून जात प्रमाणपत्र प्राप्त करताना आपले स्वतःचे नाव त्याच्यावर बरोबर नमूद आहे किंवा नाही, आपल्या जातीचा जातीचे स्पेलिंग बरोबर आहे किंवा नाही, जातीचा क्रमांक बरोबर आहे किंवा नाही, आणि रेवणी क्रमांक त्या प्रमाणपत्रावर आहे किंवा नाही, आणि दिनांक नमूद आहे किंवा नाही, ह्या 5 गोष्टी अर्जदाराने
पहिले जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करताना बघावे. मग त्यांनी जातीचे प्रमाणपत्र केले, आमच्याकडे जात पडताळणी करता अर्ज सादर करताना खूप कागदपत्रांची आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची यादी दिलेली आहे, कार्यालयात व्यवस्थित आम्ही लावलेली आहे. पण आम्हाला मूळ कागदपत्र पाहिजे ते मानवी दिनांकाचा पुरावा, म्हणजे प्रत्येक प्रवर्गाचा मानवी दिनांकाचा पुरावा, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, हे दोन आहेत. वडील शिक्षित नसेल तर वडील अशिक्षित असल्याचे शपथपत्र जोडावे. त्यानंतर मानवी दिनांकाचा पुरावा द्यायचा आहे. मानवी दिनांकाचा पुरावा दिला देताना सांगितलं 1950, 1967 आणि 1961 या दिवसाचा जो काही मानवी दिनांकाचा पुरावा असेल तो द्यावा. आणि तो मानवी दिनांकाचा पुरावा जर त्याला देणे जमले नसेल तर त्यांनी त्या आशयाचे शपथपत्र एक द्यावेत. आणि दोन शपथपत्र द्यायचे आहे आम्हाला. ते दोन शपथपत्र मग सांगितले 3 आणि 17, ते दोन शपथपत्र सादर करावे. आणि ते शपथपत्र सादर करताना त्याच्यामध्ये एका शपथपत्रामध्ये जातीच्या प्रमाणपत्राचे सर्व नोंदी घेतल्या जातात, म्हणजे जातीचा क्रमांक, रेवणी क्रमांक, HDO कार्यालय, ह्या नोंदी घेताना सुद्धा काय होतं, चूक होतो. आजकाल डिजिटल जी नोंद असतात त्याच्यामध्ये 10 ते 12 आकडे असतात, ते आकडे सुद्धा शपथपत्रामध्ये चुकतात आणि विनाकारण अर्जदाराला परत नव्याने शपथपत्र करावं लागतं. म्हणजे जातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत जे काही एक शपथपत्र सादर करतो त्याच्यामध्ये जी काही नोंद घेतो आपण शपथपत्रामधल्या माहितीची, ती त्याच्यामध्ये जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक, दिनांक हे सुद्धा योग्य आहे किंवा नाही ते बघून घ्यावं, त्यानंतरच ते अपलोड करावं आणि कार्यालयात सादर करावं. हे झाले बेसिक कागदपत्र. याच्या व्यतिरिक्त मानवी दिनांकाचे पुरावे आणि जे काही जास्तीचे कागदपत्र असेल आपल्याकडे ते जोडले तर काही हरकत नाही, परंतु बेसिक मानवी दिनांकाचा पुरावा, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र आणि दोन शपथपत्र हे एक आवश्यक असलेले कागदपत्र आहेत. या व्यतिरिक्त याच्यामध्ये चूक अशी होतं की नागपूरसारख्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरी भागामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील बरेच लोक राहतात, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आणि मानवी दिनांकांचे पुरावे त्यांचे नागपूर जिल्ह्यातले नाही आहेत. मग ते लोक काय करतात, त्यांना कोणीतरी सांगतात की तुझ्याकडे मानवी दिनांकाचे पुरावे नाही आणि तो गैरमार्गाला लागतो आणि बाहेरून प्राप्त करतो. हां, आणि अशा 30 ते 40 शाळा आहे नागपूरमध्ये जुन्या ज्या बंद झालेल्या आहेत. मग त्या बंद झालेल्या शाळेचे त्याच्या आजोबा तिथे शिकत असल्याचा तो पुरावा जोडतो. आमच्याकडे त्या शाळांची यादीच आहे आणि त्या शाळेतून जेव्हा तो प्रस्ताव, त्या शाळेचं कागदपत्र लागलेलं आमच्याकडे प्राप्त झाला की तो कार्यालयातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला कळतो, म्हणजे शिपायाला सुद्धा कळतो की ह्या बंद शाळेचा कागद लावला म्हणून. काय होतं, ज्या शाळा बंद झालेल्या आहे त्या शाळांचे कागदपत्र अर्जासोबत लागतात, माझे आजोबा तिथे शिकत होते असं म्हटल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की हे संशयास्पद कागदपत्र आहे. त्याचं राहणं नागपूर शहराच्या आजही त्याचं घर पूर्व नागपूरमध्ये आहे, पण त्याचे आजोबा शिकत असताना उत्तर नागपूरमध्ये शिकत होते, असे कुठेतरी विरोधाभास असतं त्याच्या अर्जामध्ये. त्याच्यामुळे नागरिकांना मला अशी सूचना करायची आहे, तर तुमचं मूळ वास्तव्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही जातीचे प्रमाणपत्र काढा आणि त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तो अर्ज टाका. काय होतं, नागपूर जिल्ह्याचं जर वास्तव्य नसेल, आजूबाजूच्या जिल्ह्यातलं असेल आणि मागील काही वर्षापासून आपण इथे राहत आहे, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 45 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, परंतु अनुसूचित जातीकरता, अनुसूचित जमातीकरता 1950 पासून नागपुरात राहणे गरजेचं आहे, OBC करता 1967 पासून राहणे गरजेचं आहे, विमुक्त जाती व भटक्या जमातीकरता 1961 पासून राहणे आवश्यक आहे, आणि इथे जर आपण राहत नव्हते तर आपण इथे जातीचे प्रमाणपत्रसुद्धा काढू नये आणि जात वृद्धता प्रमाणपत्र पडताळणीला अर्जसुद्धा करू नये. आपण जर असा अर्ज केला तर काय होतं की त्या अर्जाची पडताळणी करताना ज्या काही बाबी लक्षात येतो आणि त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र निर्याय ठरतं, म्हणजे जात जरी बरोबर आहे तर कागदपत्राच्या अभावी ते ऐवत ठरतं आणि तुमचा जो आरक्षणाअंतर्गतचा प्रवेश निश्चित झालेला असतो तो प्रवेश निश्चित होऊ शकत नाही, तुम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि नव्याने सर्व प्रक्रिया काढून तुमच्या मूळ जिल्ह्यातून तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र काढावे लागतात आणि ऐन म्हणजे वेळेवर हा सर्व ताण सहन करावा लागतो. आर्थिक नुकसान वेगळे, मुलावर प्रवेशाच्या वेळेस येणारा ताण वेगळा आणि मुदतीत जर प्रमाणपत्र दिले नाही तर त्याचा प्रवेशसुद्धा रद्द होतो. त्यामुळे जे नागरिक जिल्ह्याबाहेरील आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यात जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि ते त्या पडताळणी समितीकडे सादर करावे. याच्यामध्ये मॅडम एक असा मुद्दा आहे की हा जो जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा सुरू झाला हा 1912 पासून सुरू झाला, 2000 कायदा आहे आणि तो लागू झाला 1 सप्टेंबर 2012 पासून. त्यावेळेस काय व्हायचं, ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकत असेल, म्हणजे आपल्या नागपूरमध्ये समजून चला आजूबाजूच्या जिल्ह्यातले विद्यार्थी शिकत असेल आणि त्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र काढलेले असेल, कुठले, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये, तरी त्याची जात प्रमाणपत्र पडताळणी नागपूर समिती करून द्यायची त्यावेळेस इथे व्हायचं. पण आता काय झाले, 1 सप्टेंबर 2012 नियम सुरू झाले, कायद्याअंतर्गत नियम आले आणि नियमाच्या अनुषंगाने असं आहे की मानवी दिनांकाचं वास्तव्य जिथे असेल तिथे तिथे त्यांनी आपला अर्ज सादर करायला पाहिजेत. अनेकदा पालक आमच्याकडे हाच आग्रह धरतात की माझ्या मोठ्या मुलाला दिलं
आता मला का माझ्या छोट्या मुलाला का देत नाहीत, किंवा त्यांना नोकरीत लागली तेव्हा आम्ही दिलेले आहेत कार्यालयाने दिलेले आहे आता आम्हाला का देत नाही. तर त्याच्यामागचा मुद्दा असा आहे की पूर्वी डिव्हिजन लेवलवर एकच समिती होती, आपल्या 6 जिल्ह्याची नागपूर विभागाची नागपूरला एक समिती होती, त्यामुळे भंडाऱ्याचा माणूस असो किंवा गोंदियाचा असो कुठूनही कागद आले तरी ते तपासले जायचे. आता प्रत्येक जिल्ह्याला समिती झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या पडताळणी समितीकडे त्यांनी टाकणे गरजेचे आहे. पालकांनी याची कृपया नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे. यानंतर असं तुम्ही आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की खूप लोक जे आहे ते अवैध म्हणजे इनव्हॅलिड कागदपत्र सादर करतात, आणि त्यानंतर मग असं पण काही असेल ना की जे इनव्हॅलिड कागदपत्र जे लोक सादर करतात आणि माहिती पडलं की बा हे इनव्हॅलिड आहे, तर मग त्या लोकांसाठी काय शिक्षा आहे? काय होतं, आमच्याकडे समितीची जी रचना असते मी थोडं सांगतो त्याबाबत. समितीच्या रचनेमध्ये एकंदरीत 3 अधिकारी असतात. समितीचे अध्यक्ष असतात, अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी असतात, म्हणजे सहसचिव दर्जाचा अधिकारी असतो, त्याच्यानंतर उपायुक्त म्हणून मी असतो आणि एक सदस्य सचिव म्हणून असतो, सहाय्यक आयुक्त असतो. असे 3 अधिकाऱ्यांची एक समिती आहे. या समितीच्या वतीने अर्ज तपासणी देतात आणि या समितीला मदत करण्यासाठी 3 पोलीस विभागांचे अधिकारी असतात प्रत्येक जिल्हा समितीकडे. एक पोलीस उपअधीक्षक असतो, एक पोलीस निरीक्षक असतात आणि पोलीस कॉन्स्टेबल असतात. आता जे काही प्रकरणं संशयास्पद आहे किंवा खोटे आहे असे आमच्या निदर्शनास येतात ते पोलीस विभागामार्फत त्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जातं, आणि ते जर कागदपत्र तपासणी आणि ती खोटी आढळली तर त्याला प्रत्यक्ष अर्जदाराला बोलावून त्याला त्याचे म्हणणे म्हणण्याची योग्य ती संधी दिली जातं, आणि संधी दिली झाल्यानंतर त्याच्या अर्जावर पूर्ण निर्णय विचार करून निर्णय दिला जातो, ऐवत ठरवलं जातं. कारण त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे, बनावट कागदपत्राच्या आधारे जर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असेल आणि जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले असेल तर त्याला 2 वर्षापर्यंत 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि 2000 ते 20000 रुपयापर्यंतचा दंडसुद्धा आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, हे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असा मार्गाचा अवलंब करू नये. याबरोबर नोकरीमध्ये जर असेल तर त्यांची नोकरीसुद्धा जातं. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे लोक निवडून येतात म्हणजे नगरसेवक, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत, त्यांचं सदस्यत्वसुद्धा रद्द होतं. त्यामुळे त्यांनीसुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करू नये, खऱ्या कागदपत्राच्या आधारेच आपले जातीचे प्रमाणपत्र काढावे. मुळात आपण सर्व कास्ट व्हॅलिडिटीबद्दल, त्याचे डॉक्युमेंट्स काय लागतात, ह्या सर्व प्रोसिजरबद्दल माहिती करून घेतलं. एक लास्ट प्रश्न तुम्हाला असं आहे की बा सर्व विद्यार्थी जेव्हा ह्या प्रोसिजर थ्रू जातात तेव्हा खूप जास्त गोंधळून जातात, पालक सुद्धा ह्यासोबतच गोंधळून जातात, तर त्या सर्वांसाठी आपण काय मेसेज द्याल? सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शाळेच्या प्राचार्यांना किंवा शिक्षकांना, शाळेच्या कर्मचाऱ्यांना मी असा मेसेज देतो की आपण जात प्रमाणपत्र पडताळणीचे जे काही अर्ज आहे ते मुदतीत समितीकडे सादर करावे. जे विद्यार्थी सध्या 12वीमध्ये आहे त्यांनी त्यांचे अर्ज डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयात सादर करावे, आणि मागील आत्ता जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ज्यांचे अर्ज अद्यापही समितीकडे सादर केलेले नाही ते त्यांनी पुढील 8-10 दिवसामध्ये सादर करावे. सादर करताना त्यांनी त्याच्या दक्षता अशी बाळगायला पाहिजे, त्याला जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहेत परंतु त्याला माहिती आहे की त्याचा मूळ अधिवास या जिल्ह्यातला नाही आहे, नागपूर जिल्ह्यातला नाही आहे, बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर त्यांनी आजही हरकत नाही, त्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यातून जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि त्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करावा. आमच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्यास नागपूरच्या, जर तो नागपूरचा मानवी दिनांकापूर्वी जर त्याचा अधिवास नसेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर मिळणार नाही, प्राप्त केलेले जातीचे प्रमाणपत्र रद्द होईल आणि त्याचा प्रवेशसुद्धा रखडू शकतो, त्याला दुसरी जात प्रमाणपत्र काढून दुसरी जात वैधता प्रमाणपत्र देईपर्यंत. त्यामुळे सर्व पालकांनी आपापल्या जिल्ह्यातून जातीचे प्रमाणपत्र काढावेत. आणि प्रमाणपत्र काढताना बरेचदा काय होतं, मानवी दिनांकाचे पुरावे नसतात, मानवी दिनांकाचे पुरावे नसल्यामुळे बाहेर कुठेतरी गैरमार्गाने अनेक कागदपत्र उपलब्ध होत असतात, ते कागदपत्र जोडण्याचा प्रयत्न करू नयेत. कारण कागदपत्र 2-3 अधिकारी तपासतात, 3 अधिकारी तपासतात, कर्मचारी तपासतात आणि कुठेतरी ते लक्षात येतं, आणि लक्षात आल्यानंतर विनाकारण त्याचं जे काही चांगलं उज्ज्वल भविष्य असतं तिथे त्याला ठेच पोचतो, विलंब होतो आणि प्रवेशसुद्धा त्याचा रद्द होतो. ते जर टाळायचं असेल तर आपण ज्या जिल्ह्यातील नागरिक आहोत त्या जिल्ह्यातीलच जातीचे प्रमाणपत्र काढावेत. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की बाहेर जिल्ह्यातील नागरिक नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात असतात, म्हणजे उत्तर प्रदेश झालं, मध्य प्रदेश झालं, छत्तीसगड, या राज्यातील नागरिक आहेत, ते बरेच वर्षापासून इथे राहतात आणि ते सुद्धा जातीचे प्रमाणपत्र इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे काही वर्षापासूनचं इथलं वास्तव्य असतात, त्यांचे वडील इथे शिकलेले असतात पण आजोबा इथे शिकलेले नसतात, आजोबांचा अधिवास तिकडे असतात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, ते सुद्धा जातीचं प्रमाणपत्र काढतात गैरमार्गाने. तर
तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा अशी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या मूळ राज्यातून जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि त्याच्या अंतर्गत केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र घ्यावे आणि त्याच्या अंतर्गत फायदे घ्यावेत. काय होतं, माझ्या आमच्या कार्यालयामध्ये जे काही प्रमाणपत्र ऐवत ठरतात त्याच्यापैकी 60% प्रमाणपत्र हे बाहेर राज्यातील नागरिकांचे असतात, जे या राज्यातले नागरिक आहे म्हणून त्यांनी काढलेले असतात. आणि त्यामुळे काय होतं, येथील नागरिकांचे जे काही हक्क असतात या राज्यातील नागरिकांच्या हक्कावर गदा येतात, त्यामुळे त्या बाहेरच्या राज्यातील नागरिकांनी त्यांच्या राज्यात जातीचे प्रमाणपत्र काढावे, त्यांच्या राज्याअंतर्गत त्यांनी केंद्र शासनाचे फायदे घेण्याकरता जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि त्या अंतर्गत प्रवेश घ्यावेत. हे बाहेरच्या राज्यातील नागरिकांनी प्रवेश घेतात, प्रमाणपत्र काढतात आणि मग काय होतं, त्यांनी त्यांचा प्रवेश रद्द होतो, त्याला जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी त्यांनी आपल्या मूळ राज्यातून जातीचे प्रमाणपत्र काढावे अशी सुद्धा बाहेरचे जे नागरिक आहेत त्यांना माझी विनंती आहे. ते जर मानवी दिनांकापूर्वी त्यांच्या कुटुंबाचा इथे कायमस्वरूपी रहवास असेल, सर्वसाधारण रहिवास असेल, तर त्यांनी काढायला काही हरकत नाही. परंतु कायमस्वरूपी रहिवास नसताना सुद्धा काढणे हे अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे त्या पालकांनी सुद्धा खरं तर खूप खूप आभार आपलं की आपण आज इथे आला, आपला वेळ काढला आणि आम्हा सर्वांना जी इतकी इन्फॉर्मेशन दिली आहे. मुळात ज्या विद्यार्थ्यांना आता कास्ट व्हॅलिडिटी काढायची गरज आहे त्यांच्यासाठी ही खूप जास्त छान इन्फॉर्मेशन होती. तर पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार आणि आजच्या आपल्या ह्या खास मुलाखती सेगमेंटमध्ये इतकंच.